विश्व कोंकणी केंद्र यूट्यूब चॅनलाचे संध्याराग कार्यक्रमाचे समस्त वीक्षकांक मिगेले मोगाच्यो प्रितीच्यो नमस्कार. आयचे अध्याय स्वातंत्र्य दिनाचरणे. आमकां स्वातंत्र्य मेळ्ळें न्हू 75 वर्स पौणशी वर्स जाले म्हणून आयकून आमकां ताजे संभ्रम भारी पुरा कडेन आमी पळयत आसती भारी खूश जाता. एक ब्रिटिशाल हाता दोखून एक पौणशी वर्सां फुडें आमकां एक स्वातंत्र्य मेळका जाल्यार आमगेले म्हालगड्यांनी खंयचे नमुने ताजे खातीर एक त्याग बलिदान करून दिवन अशा पुरो म्हणजे हेचवताना बेजारूय दिसता संतोशूय दिसता. कित्याक म्हळ्यार तांगेलें बलिदान व्यर्थ जायनाशी आज आमी ते स्वातंत्र्याचे एक समग्र सुख अणभवीत आसती संतोश पावत आसती म्हणलेच्याक आमगेले निमित्त दुरुपयोग जायनाशी आसूं देवा म्हूण देवाल्या मागतची. हांव अशी उडगास करतना मिगेल चेरडूपणांतू मिगेल गांव सोमेश्वरांतू आमगेले स्कुलांत आमी स्वातंत्र्य दिनाचरणे कशी करता आशिल्लीं ती म्हूण उडगास करतना स्वातंत्र्य दिनाचरणे फूल दिसूची आमी आंगण आमगे स्कुला आंगण फूट करता आशिल्लींची. आमी चेरडुवानाची तेन्ना स्कुलांत कामाचे न्ही म्हणणाची आमी चेरडुवान क्लास झडका आशिल्ले असले विशेश वेळा आंगणय झडचे आशिल्ले. शाण काडू कळटली वट कोर घेवन शाण करता आशिल्लीं ती आमकां शाण काडू कळना ती चेडूं आमी बांयन दोखून उद्दां हाण घेवन दिता आशिल्लीं ती वटो आंगण एक शाण काड घेवन छंद करता आशिल्लीं ची. मागीर चिके होड 7 क्लासाचे तितले होड प्रायेचे कित्याक म्हळ्यार तांणी हळ्ळे चेडूं गाद्या बगलेन काम करून घेवन मस्त शक्तीवंत चेडूं ती पुरा शक्ती आसत तांकां ते दुखून त्या चेडवान रानां दुखून एक वाश हाण त्या वासेक एक पोंड काणू आंगणा आमगेले आमी शाण कला आंगणांतू तांतू ते वास पूर न्हू ताजे वयरी ध्वजारोहणाक ध्वज बांदून दवरचे एक क्रम आशिल्लो. आमगेले स्वातंत्र्य दिनाचरणे ते वाशेच्यान तुची सुमार वर्स जाला ते आजे फुलदिसू ते आमी ताजे मुळांतू पुराची फुल्लान रंगोली घाल न्हू गोत्त आशिल्ल्यांनी ते ध्वज कशी बांदू का म्हूण घेवन बांदून दवरून घेवन आमी हेर दीस आमगेले गांवाचे गण्य व्यक्तीन पुराय येवन घेवन ध्वजारोहण करचें आशिल्लें. आमगेले गांवचे ते स्वातंत्र्य दिनाचरणे वेळाक जेवं गणराज्योत्सवा वेळा जेवं गांवचे पुराय जन मलगडी ते वट जाता आशिल्लींची. त्या स्कुलांत नवे आमी कसान वचचे म्हूण कोणी वचनाशी बैसना आशिल्लीं ती पुराय जन वट जाता आशिल्लीं ती ध्वजारोहण जालें सदन विजयी विश्व तिरंगा प्यारा झंडा उंचा रहे हमारा म्हूण आमी पुरा पद सांगून मागीर वंदे मातरम सांगून आमगेले स्कुला दुखून आमगेले एक सर्कल आस एक कुंदापुरा वचचे रोड एक कुडपा वचचे रोड एक अशी वैरी आगुंबे येवचे रोड ते सर्कल ते आमगेले मेरवणीक वचून प्रभात भेरी आमी वचून घेवन आमी स्कुला ते वापस येवचे एक संभ्रम भारी खूश जाता आशिल्लें आमकां. आमगेले घरा येद्रा दोन वताना आमगेले आम्मा आनम्मा आमगेले घरकड कोणी आयिल्ले आसा तांणी आमगेले कामाची प्रजनन आमकां राबून आसतना आमगेले घराला येताना आमगेले आनीक ताळ चिके चेडूची भारत माता की जय महात्मा गांधी की जय म्हणून बारी उडून उडून म्हळ्यार वरी आमी सांगचे मास्टरांनी पुरो आमकां एक नमने आमकां मास्टर म्हळ्यार मास्टर अशी न्ही आमकां एक नमने आमगेलो कुटुंबाचे एक मालगडसो तो हुसेन मास्टर आमकां तांणी आमकां प्रोत्साह दिवचे आमगेले घराला येताना आमकां आनंदमान पुरो आमगेले हात अशी अशी आमकां हालोवन घेवन आमी तांकां अशी अशी करून घेवन वचचे उपास येताना उपास तांणी राबून असुचे अशी जावन घेवन आमगेले हे मेरवणीका स्कुला येत आशिल्ली. स्कुला आयले सदन एक सभा कार्यक्रम घेत आशिल्ले साद आशिल्ली गुर्त आशिल्ली चेडूं उलयता आशिल्लीं ती म्हाका एक आमगेले मास्टरान सांगिल्ले नोडू ನೀನು ಈ ಸರ್ತಿ ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯ ದಿನಾಚರಣೆಗೆ ಭಾಷಣ ಮಾಡಬೇಕು ಈ ಸರ್ತಿ ನಾವು ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯ ದಿನಾಚರಣೆಯದು ಸಂಭ್ರಮವನ್ನು ನಾವು ಪೇಪರಲ್ಲಿ ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದೇವೆ ಮಣು ಬಾಕ್ಯಕು ಕೂಶಿ ಜಲಲೆಸ್ಸ ಮಿಗಿಲ್ ನಾವು ಪೇಪರ್ ಅರೆತ್ತ ಮುಣಿಗೇನು ಬಯಸುನು ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯ ದಿನಾಚರಣೆ ಭಾಷಣ ಬಂದು ಬೋರೋನು ಇಂದಿನ ನಾವು ಮಕ್ಕಳೇ ನಾವು ಮುಂದಿನ ಜನಾಂಗ ಮನಸ್ಸ ಕಡೆ ಬೋರೋನು ಭಾರಿ ಲಾಯ್ಕೋರ್ಗೇನಿಗೆ ಭಾಷಣ ಕೇಳೆ ಪೇಪರ್ ಅರಿಲ್ಲ ಸೋಮೇಶ್ವರ ಪ್ರಾಥಮಿಕ ಶಾಲೆಯಲ್ಲಿ ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯ ದಿನಾಚರಣೆಯು ಅತ್ಯಂತ ಸಂಭ್ರಮದಿಂದ ನಡೆಯಿತು. ಶಾಲಾ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಯಾದ ಸಂಧ್ಯಾ ಭಕ್ತ ಅವತ್ತಿನ ಭಕ್ತಶಿಲಿ ಸಂಧ್ಯಾ ಭಕ್ತ ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯ ದಿನಾಚರಣೆಯ ಬಗ್ಗೆ ಭಾಷಣ ಮಾಡಿದಳು ಮಣು ಮಾಕ ತೈಯಕ ಪೇಪರ್ ಅಮಿಗೆಲ್ಲ ನಾವು ನೀತಾಗಿ ಏಕ ಲೈನ್ ವಜ್ಜಿಲ್ಲ ಲಸ್ಪಳೆ
म्हाका आजी काही विसरू जायना. आजी मी गेले कितले की फोटो पेपरार येवन अशें पुरो, हांव कितले की पद्दत टिवीर येवन अशें पुरो, स्टेजार उरलें अशें पुरो. जाल्यार त्या दिसा ते एक लायन संध्या भक्ता भाशणां माडिजळ म्हूण आयिल्लेच पळय, म्हाका ते आजी काही विसरू जायना. मागीर सभा कार्यक्रमा वळाक आमकां मनोरंजना कार्यक्रमय आसतशिल्ले. आमगेले चेडूवाले डान्स हे देशभक्ती डान्स देशभक्ती पद सकड त्या पुराय जाल्ले. मागीर आमकां तेन्ना स्वीट आनी वांटिता आशिल्लीं ती. आमगेलो बापा विठ्ठल बापा म्हणून एकलो आशिल्लो, ताणें बण्णां काड्डी आमकां हाड वांटुची. बण्णां काड्डी ताका एक सायड पांचवें एक सायड पिंक दोन कलर आसता ताका. ती काड्डी आमकां दोन दोन काड्डी दिता आशिल्ली. आमकेक खुशी बिनी पळयल्यार बण्णां काड्डी दोन दोन काड्डी आमगेले हाता आयलेले दिसू त्यान म्हणे खुशी. एक एक पंथाक एक पंथाक म्हाका उडगास आशिल्ले पंथाक आमकां स्लेट दिलेले पुराजनाक. स्लेट म्हळ्यार तेन्ना आतांच्या म्हणके हाज्यांनी स्लेट न्हय नवे पडल्या बेचीत आसले स्लेट नवे. तशें देखून वर्स वर्स आमकां स्लेट जेवका ती जाता आशिल्ली तांचो बरोवच्याक. जाल्यार आमकां स्लेट आना आमकां बेतलां म्हूण सांगच्याक भंयशे घरा वचून एक स्लेट जाग्रत करूं जाय नवे म्हूण सांगता की म्हण लेखून जाल्यार तितली जाग्रत करता आशिल्लीं ती. पक्कने हात चुकून सकल पळोवन एक वेळ आयल्यार आमी ते स्लेट मुल्लाय घालनाशिल्लीं ती. इतें म्हळ्यार एक वेळ आयल्यार आमकां तांचो बरोवचे जाता आशिल्ले. दोनी तिनी कुडकी जावन एक एक कुडको पळोवन गेले आमी बरोशे जातवे. तेन्ना हगूर आम्हाल्या वचून स्लेट दाखोवचे आशिल्ले आमी. त्या देखून स्वातंत्र दिनाचरणे दिसू आमकां स्लेट दिता आसल्यार भारी खुशी. ताजी एक खुशी बिनी पळयल्यार कसकी आमके कोड कसकी विशय मेळ्ळ्या वरी आमकां त्या दिसू. मागीर बण्णां पेपरमिंट तेन्ना आतांचे म्हणगे कॅडबरीस हें ते परत चॉकलेट न्ही ना आशिल्ले. जाल्यार बण्णां पेपरमिंट आमकां हाण दिता आशिल्लीं ती. मागीर हांगाच्यो शिवपुरच्यो सुबण नायक म्हूण आसा तो आमगेलो सुत्तमुत्तू पुराय स्कुलाकय पंचकजाय करून घेवन गोड फोव करून घेवन वांटीत आशिल्लो. एब्रे स्कुलाक आमकां शिवपूर स्कुलाक मडामकी स्कुलाक लॉरी रेत आशिल्ली. येदे येद ते पेपराचे तोट्ट करून घेवन प्रती एकल्यांकय हाण दिता आशिल्लीं ती लॉरी. ते एक ओड पटली आमकां पंचकजायाची. आमकां पंचकजाय जावका म्हूण न्हय जाल्यार ते घेवचे खूश भयंकर आशिल्ली. हें हांव तवळ म्हणके पेपरमिंट न्ही आमकां ताका रॅपर निना ताका भायल्यान कागदां रॅपर निना अशी पेपरमिंट बणबणाचे दिवचे आशिल्ले. आतां मेळटा हांव हाण दवरता घर कडेन केलो वळाक उडगासाक खा हाण खाता ते पेपरमिंट हाता दवर न्हू हाता पुरो आमकां बण्ण बण्ण हात जाता आशिल्लो. आमी हगूर ते पेपरमिंट चिवन घेवन वापस दवरचे पुराय खाले एक वेळा खाल जात नवे म्हूण घेवन तशी हाता बरी बण्ण जाता आशिल्लो. केलो वळा आमी चिके बुदोवन जावन घेवन आमी वतनाची एक एक गरकड दोखून आमगेले परने न्यूज पेपरां पीस आनी व्हरता आशिल्ले न्यूज पेपर व्हर घेवन पुरायजनाक हळ्ळे चेडूं बाप गरकड पेपर आनी घेना आशिल्ली ती. आमगे ते एक चार गरकड मात्र पेपर घेता आशिल्लीची. ते देखून आमी आम्हाले निमगून एक दोन जेवण तीन पेपर फोर घेवन ताजी शीट पिंधून घेवन आमगेले फ्रेंड्सांक आनी वांटिता आशिल्ली ती. ते वांटून घेतरी स्वातंत्र दिनाचरणेक ते सांजवाळ वचून ध्वज देवोचें काम आशिल्लें. आमगेले मास्टरान आमकां इतले घंटे येयाची म्हणचे आमी पुरायजनान वचचे. तेन्ना आमकां युनिफॉर्म आनी म्हण ना आशिल्ले आनी तुजी कार्ती पुनवे शिवयलेले की चंद गवन घालून घेवन आमी स्वातंत्र दिनाचरणे वचचे आशिल्ले. युनिफॉर्म आनी म्हण ना आमकां आमी बणबणां गवन पोरणे पोरणी गवन घालून घेवन वचचे आशिल्ले. स्वातंत्र दिनाचरणे दिसू खंयचे परबेक की कार्ती पुनवे की म्हूण शिवयलेले एक दीस गवन घालून घेवन संभ्रमार वचचे. मागीर डॅन्स मागीर भाशण मागीर गरकड येताना मागीर ताजी एक खुशी बिनी आमी सांगची पळयल्यार जीव नाका त्यान म्हणे खुशी. इतले पुराय जाताना प्रती वर्स आमगेले हाका ध्वजस्तंभ ते पुरका ते वास केलो वळा कुंभ जाता. प्रती वर्स नॅक्स्ट इयराकय वापस हाडकां जाता हें पुरा पळोवन घेवन आमगेले हेडमास्टरान हुसेन मास्टरान तो एक व्यक्ती आशिल्लो तेन्ना तेन्ना विंगड मास्टरी ना आशिल्लींची एकू मास्टरान पांच क्लासय पळोवंक येवंक आशिल्ले. ताणें अशींची तागेले आमगेले गांवच्या लागीं सकड म्हणलें हांगे एक ध्वजस्तंभ केल्यार लायक आशिल्ले म्हूण घेवन ध्वजस्तंभ केले म्हूण जाल्यार एक स्वातंत्र दिनाचरणेक हाका ताका फ्लॅग होस्ट करच्याक ध्वजारोहणा वेळाक एक पर्मनंट जावन घेवन एक शाश्वत जावन घेवन एक आसता म्हूण घेवन ताणें सांगिल्लें. सदन मी गेलो आन म्हणलो आमगे ते कसलकी खातीर मुऱ्या पत्तोराचे व्हड व्हड आशिल्ले मुऱ्या पत्तोर हाडलेले ते आमी कंपाउंडार दवरलेले. ताका आन म्हणलो होडना बांदुया मुऱ्या पत्र कितले जेवका जेवका कितलो व्हरया म्हूण घेवन आन्नान मुऱ्या पत्तोर दिता म्हळ्यार सदन ओडाची हें केलें ध्वजस्तंभ
करया म्हणगे ताजी कट्टेनीची किंवा वडा करया म्हणलेकले तशीची आमगेल्या गांवांत कसं की रेल्वे ट्रॅक घालता ती बँगनी स्वरूप म्हणगे न्हू गोवर्मेंटाच्या इतले पट्टेशिलेची लोखंडाची ती तशी पूर्ण आशिल्ली कसं नाही उपयोग ना अशी तशी पूर्ण आशिल्ली ट्रॅक जाय न्ही कसं नाही जाय न्ही उण्यान उणे 15-20 वर्स देखून तशी पूर्ण आशिल्ली त्या पट्टी काण घे न्हू ताका सुत्तू त्या मुऱ्यापत्राचे सुत्तू ताका दांड्याक मध्ये रेलिंग्स करच्याक त्या पट्टी काण घेवन घाली मागीर मदीं काट्ट्यान तूं वयल्यान एक एल्युमिनियमा रॉड वॉड थोरची पायप हाणें घे न्हू घाले मागीर त्या घालच्याक मिगेल आन्नाले एक वॅन आशिल्लें जे लगेज वॅन आशिल्लें तातूंत भितर अशोक स्तंभाचे ते अशोक हाडले स्तंभ ते मात्र आमकां एक भयंकर अद्भूत जालेले कित्याक म्हळ्यार अशोक स्तंभ आमी पळयनी आशिल्ले ते दळते आमी सांगना न्हू हे प्रायमरी स्कुलाची आमकां सांगत आसा त्या अशोक स्तंभ हाण दवर घे न्हू ते आमगेले वॅनर हाडलेले ते गटवेर दोखून खंयकी दोखून शिमोगा दोखून की खंयकी हाण ते दवरलेले सिल्वर कलराचे ते जग जग रुपिशी दिश्शे एक येद्य व्हड अशोक स्तंभाक आमी आपूण आपूण पळोवचे त्या वागाक ताजी मुळांत तूं त्या पुराची चिन्ह पुरा आपूण आपूण पळोवचे तेन्ना आमकां हुसेन मास्टरान बसकार न्हू ते अशोक स्तंभ म्हळ्यार कसं हें ताजे अर्थ कसं हें ते कोण ते प्रारंभ केलेले ते चार वागा चिन्हेचे अर्थ कसले म्हूण आमकां सांगू न्हू ते आमगेले मेणा वातशी आशिल्ले सान सान्न मनाक ताणें तितले छंद करून विवरण करून घेवन आमकां सांगिल्लें अंतू इंतू आमगेले सगळ्याले श्रमदार ते काम जाताना आमी पुरा जनून वचून राबून पळोवचें आमकां खुशी हें पंत स्वातंत्र्य दिनाचरणेक आमगेले स्कुलान ते एक ध्वजस्तंभ आस म्हूण घेवन खुशी तशी एक ध्वजस्तंभ जालो ध्वजस्तंभ जावन प्रप्रथम जावन घेवन आमगेले एसआर पै मामान ध्वजारोहण केलेलें तें ध्वजारोहण जाताना आमकां एक जाल्लेलो खूश आस आमगेल्या गांवां एक ध्वजस्तंभ जाल्ला म्हूण घेवन भारी खुशी त्या ध्वजस्तंभा विशयान मागीर तो ध्वजस्तंभा ते काडटेच पळय आमी सांजवाळाचे स्कुला ग्रावंडाक खेळू गेल्यार आमकां रेस्ट घेवच्या बसया जाता आशिल्लें इतलें मात्र न्ही मास्टर केन्नाय ते बसून आसताशिल्लो आमी मुखार मागीर हायस्कुलाक हांगा ते वताना आमी त्या काट्ट्यार बसून मास्टरालें गी आज आमकां हाजी प्रबंध बरोवच्या दिला सर आज आमकां भाशण करूं दिला सर म्हाका आमकां थोडे टिप्पण दिवं का तुवें म्हूण सांगलां ताणें थंय अशी वायुविहार येवन घेवन थंय रेस्ट घेता आसतना आमकां ताणें सांगचें आमी थंय त्या काट्ट्यार बसून घेवन बरोवन घेवचें त्या मास्टरालयांनी आमगेलो अनुबंध ते ध्वजस्तंभार बसून घेवन कितले की काळ ते मुखार सून गेला तितलें मात न्ही ते चेडवान पुरो खेळू गेलेल्यांनी रेस्ट घेवचे पुरो जालेल्यान तेय पोण घेवन चिके रेस्ट घेवचे आमगेले पुरो उद्दा पिवचे बाटले न्ही नाशिल्ले तेन्ना ते उदकाचे कसं पुणी दवरचे थंय हे तांबी जेवण दवरचे आनी तेन्ना उद्दा म्हळ्यार उद्दा अशी पिवची क्रम ना आशिल्लो गोड्डा चिट समेत व्हरता आशिल्ली कोणी पुणी गोड हाडता आशिल्ली ती कोणी पुणी चण हे चिंचार भाजिल्लो हाडता आशिल्ली ती अशें पुरो जाणां ते आवळ मिठा घालून हाडता आशिल्ली ते बसून ते खाता खाता आमी ते सांजवाळाचे खेळचे संगम्मत खेळचे मागीर आमगेले तें आंगण स्कुलाचे ग्रावंड ते खेळच्याक सिके सांज जाता म्हूण आमगेले मनां आयलें आमगेले मालगड्यांक सकट मनां आयलें कसं करचें हें ग्रावंड करता जाल्यार आमगे एक्चुली स्कुला जाग मस्त आसा थंय शिकाय बल्लपुरा मांडून घेवन खेळू जाग उण जाता म्हूण मनां गेलें सदना आमगेले गांवांत मोहन फॉरेस्टर माम म्हूण एकलो आशिल्लो तो बरगांवां दोखून हांगा येवन गांवां राबल्यार समीत एक फॉरेस्ट जावन राबल्यार समीत गांवच्यांक तो भारी प्रिती मनीस आशिल्लो एक नंबर लिडरशीप आशिल्ली तागेले गी ताणें आमगेल्या बाप्पांक हांकां तांकां परा वट्ट करून घेवन आनी एकलो मदन सिंग म्हणून एकलो आशिल्लो फॉरेस्टर ताका परा वट्ट करून घेवन तांणी पुरा जनान वट्ट करून रात्रीचें आमी श्रमदान करचें म्हण जालें श्रमदान करचें म्हणटना पुरा जनान चेडवान आमी तांणी पुरा जनान वट्ट करून तांणी शिकाय बल्ले लासूचें ते कोंडूचें फातर होडड पुरो उकळ घालचें पुरो वड्डान करचें ते फातर पुरो बेतिले कडेन आशिल्ले व्हड व्हडली कसं न्ही सान सान आमच्यान जाल्लें तितलें आमगेलें कळिल्लू सेवे ते कोयर भरचे आनी करचे पुरो आमी करचें हें सादारण सांजवाळ स घंट्या सूर केल्यार रात्री 8:30-9 ते करता आशिल्लीं ती 5:30-5:30 सूर करता आशिल्लीं ती पुराय जनां तांकां तांगेलें कामां दोखून आयिल्लीं हाळे विद्यार्थी हांणी तांणी म्हूण सकाळ मागीर एक 8:30-9 करता आशिल्ली ती एक दिसू केल्ले दोनी दिसू कसं म्हणलें म्हळ्यार आमगेल्या गांवच्यान हांगा इतले जनान काम केलेलें ना शी वच्चान अज्ज आमगेल्या आमगेल्या घरा दोखून आमी दिसा एकल्यान जेवण दिवया म्हण जालें जायत म्हण जालें
तशी प्रती एकल्याल घरा दोकू न्हू येद्याद ओडता आनी तूं कटारेन शीत कोळंबो नणचें इतलें बग चेड म्हळ्यार एक उपकारी जाल्यार एक म्हयनो दीस आमी काम केलां राजनान आमी काम केलां म्हळ्यार आमी सांग नवे आमी तांचो सहभागी तितलेची हें ओड्डा न्ही एक म्हयनो दीस काम कोर न्हू आमगेलें तें आंगण मुखार वत 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 एक दिसू तें शिकाये बरले पुरो खाल जावं न्हू तेकडच्यान देवस्थानां मुकूट दिसलें आमगेलें न्ही देवस्थानाचें आनी स्कुलाचें मदीं तूं एक थंय असुचें तें बॉर्डर तें आमगेलें पुरो बॉर्डर क्लीन जावं न्हू एक दीस देवस्थानां आमकां मुकूट दिसताना अय अयो देवस्थान आमकां कितलें लागीशिल्लें हें स्कुलाचें म्हण आमकां तेन्ना गोत कसल खुशी कसल व्हड विशाल एक ग्रावंड जालें आजी आमगे स्कुलान तूं एक विशाल ग्रावंड आस तें विशाल ग्रावंड आजी तांणी मस्त सकट तांतू वेवस्था केला सकट केला जाल्यार विशाल ग्रावंड जाताना ताका साक्षीभूत जावन आमी आशिल्लीं ती आनी ताजे वट आमी काम केलां तें विशाल ग्रावंड जावचें पूड कशें आशिल्लें तें विशाल ग्रावंड जाताना कशें संभ्रम जालो आज तें खंयचे रुपां आयलें म्हण हें पुरो आलोचन करतना मस्त म्हळ्यार मस्त खूश जाता जिवांत मस्त संतोश जाता असल असुचें हें ध्वजस्तंभ हें स्वातंत्र दिनाचरणेचें एक 75 वर्सांतू तें चिके जीर्ण जाला आतां आमगे स्कूल तें पुडें स्कूल सान आशिल्लें तें स्कूल आतां व्हड केलां तें ध्वजस्तंभ आतां नविनीकरण करता म्हूण हें न्हू आतांच हेडमास्टरान आनी पंचायत बोर्ड प्रेसिडेंट आमगेलो दिनेश हेगड्यान आमकां सकड ओल्ड स्टुडंट ग्रूप म्हूण एक करून आमकां सकडा मनवी पेटयलें तुमच्यान जाल्लें तितलें साथ दिशील तितलें दियात इतलें तितलें म्हूण न्ही जाल्यार साथ दिशील तितलें दियात आमकां हें इतलें करूंक 1,00,000 चिल्लर खर्च येता म्हूण घेवन आमकां मनवी केली तांणी घाल भितरी पुराय जनान पेटयले म्हगे लंडनानय पेटयले आमी पेटयले आनी मस्त जनान तांकां तांगेलें साथ दिशील तितलें दिलें हें पुरा ओट्ट जावन आतां एक आमगेलें गांवांतू नवो अनेक ध्वजस्तंभ जाला परांक उद्घाटन ताजें ध्वजस्तंभाचें ध्वजस्तंभा उद्घाटन परांक प्रप्रथम 75 वर्षद स्वातंत्र दिनाचरणे वेळाक प्रप्रथम जावं घेवन ताजे वेरी ध्वज हरसी ताकाय ताका हांवें खंडीत जावं न्हू ते ध्वज हरसिल्लें पळोवचें वचका म्हूण लेखला मास्टरांनी येवका म्हणून म्हाका मनवी पेटयला एक प्रितिरी म्हगेले कुळारचे मास्टरान पेटयताना हांव वचका जाल्यार म्हगेलें कर्तव्य तितलें मात्र न्ही आमी बांदिल्लें ध्वजस्तंभाचें प्रप्रथम ध्वजारोहण हांव पळयलां आमी विजयी विश्व ती सांगला तेन्ना तेन्ना विजयी विश्व तिरंगा प्यारा आमी तेन्ना सांगला म्हणके आजी हें 75 वर्साचे स्वातंत्र दिनाचरणे दिसू आमी सकडान वट्ट हळे विद्यार्थीन की आमी पुराजनान वट्ट जावन घेवन वपास ते वंदे मातरम आनी वपास विजयी विश्व ती रंगा प्यारा पद सांगा थंय आमी ते संभ्रमांतू साक्षी जेवका म्हूण घेवन आशेर परा वचका म्हूण हांवें लेखला आमगे क्लास आशिल्ले मस्त जनान स्वातंत्र म्हणू जायनाशी स्वतंत्र स्वतंत्र म्हणचे आशिल्ले जल्लरीची आज काल म्हगेले एक फ्रेंडान फोन केला पळय गो तूं स्वतंत्र दिनाचरणे येत तुवें हांव वतस स्वतंत्र दिनाचरणेक म्हूण अशी कुशालेक आमी म्हणचे आशिल्ले म्हूण वय वय हांवय वतस स्वतंत्र दिनाचरणेक तूं यो म्हूण हांवय म्हणलें अशी बारी एक संतोशाचे विशय जल्लरी ह्या पंथाक गेलेलें तेन्ना तशी येवच्यान जे आनी कितें तें म्हगेले फुडलें आमगेलें तें ध्वजस्तंभ तांणी काणिकय तें काडचे फुडें एक अर्द घंटो ताजे वेर बैसून म्हगेले समवयस्क कोणकोण पुरो येता पळय आमी पुरो वट्ट जावन ताजे वेर बैसून एक स्वल्प वेळ चिंचार की आवाळ की चॉकलेट की खावन आमगेलें फुडलो पुरो उडगास काणगेन येवका म्हूण हांव एक मना लेखलां पळोवका आतां कोणकोण पुरो आज मेळताची आज कितले जाण आमगेलें वट्ट जाताची म्हूण पळोवका कशें न्ही जाल्यार तें नळ्या माडाचे फॅन ना सपरेट सपरेट क्लासरूम ना मदें चड म्हळ्यार एक अवंगल्या फर्दो जावन आशिल्ले एक स्कुलान तूं आमगेलें 5 क्लासय त्या मास्टरान एकल्यान एक उपाध्याय जावन घेवन आमकां शिकोवन छंद करून शिकोवन ताणें सांगिल्लें पुण्यकोटी काणी त्या दोळ्या द्रा ताण तें वागू म्हणटा आमकां तें दोळ्या द्रा येवचें आशिल्लें आमकां खंडीत विसरूं जायना तें तसली एक स्कुलान तूं आमी ओड जालेलीं आजी एक एकले आमी एक एक नमुन्यारी प्रतिभेरी आमगेले आमगेले वाटेर पाविल्ले सती आमी पुराय जाले तितले वट्ट जावन घेवन परा संभ्रमारी आतां
aici, swatantra dinacharane, sambramara mite, acharan kurka, munyenu, ashipautachi, tumka sakranka, se epataidane varshada, paunshi varsache, swatantra dinacharane che, shubashe sangtachi, migele, e adhyayu, angara baita. Bolo Bharat Mata ki, jai!